अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. कुर्ल्यामध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. ही तिथलीच दृश्य आहेत. या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरूच आहे. दररोज या प्रकरणामध्ये एका नव्या पात्राची एंट्री होते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतात आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमका काय खुलासा करतात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण काही दिवसापूर्वीच त्यांनी एक ट्विट केलं होतं की ललित हॉटेलमध्ये छुपे आहे कई राज. त्यामुळे या ललित हॉटेलमधल्या काही गोष्टींचा खुलासा जो आहे तो नवाब मलिक करणार आहेत. त्याचसोबत काल भाजपचे जे नेते आहेत मोहित कंबोज यांनी देखील नवाब मलिक यांच्यावरती खूप गंभीर आरोप केलेले आहेत. त्याचसोबत सुनील पाटील जो या ड्रग प्रकरणातला मास्टर माइंड आहे त्याचे राष्ट्रवादीचे संबंध आहेत अशा पद्धतीचे आरोप देखील त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती नवाब मलिक काय खुलासा करतात आहे त्याचसोबत या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काय नवे गौप्यस्फोट ते करतात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यासोबत महाराष्ट्रातले काही मंत्री जे आहेत ते शाहरुख खानसोबत तोडपाणी करत होते अशा शब्दामध्ये मोहित कंबोज यांनी आरोप केलेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये जी काही वेळानंतरच सुरू होणार आहे यामध्ये नवाब मलिक या सगळ्या प्रकरणामध्ये काय खुलासे करतात आहे काय माहिती नव्याने समोर आणतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेस देवेंद्र कोल्हटकर जी मीडिया मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.